पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनेक होर्डिंग्स असतील ते हातात घेऊन राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. साहेब आदेश करा रक्ताचं रान करेन पण गद्दारांना जागे दाखवेल अशा प्रकारचं जे हातामध्ये पोस्टर घेऊन ज्या उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा या ठिकाणी निषेध केला जात आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आहेत. काय सांगाल उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली आणि या शपथविधीनंतर आपण सर्व ज्या आमदारांच्या तिकडे गेलेल्या आमदारांचा निषेध करत आहात. आम्ही आज सर्व आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही महिलांना आम्हाला आधारस्तंभ साहेब आहेत. महिला धोरण आणणारे साहेब आहेत म्हणून आम्ही सर्व साहेबांच्या पाठीशी आहोत. शपथ कोण घेतं याच्याशी आम्हाला फरक पडत नाही. आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. पण आपल्याला ही कुणकुण भासली होती का की अजित पवारांसोबत इतके आमदार तिकडे गेलेले आहेत. आता शरद पवारांची जी बैठक आहे ती महत्त्वाची आहे. दोन्हीकडे बैठक होत आहे. दोन्हीकडे बैठक होत असली तरी आदरणीय साहेबांच्या मागे असंख्य कार्यकर्ते आहेत. जनसमुदाय आहे आणि हा आमचा विजय आहे. या ठिकाणी पाहिलं की अनेक जे कार्यकर्ते ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मागे आपल्यासोबत आणखी आक्रमक झालेला कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल हातात अगदी तुम्ही असं होल्डिंग हातात तुम्ही घेतलेलं होल्डिंग अगदीशय आक्रमक पाहायला मिळत आहे. आमची निष्ठा आम शरद पवार आहे आणि ते गद्दारी केले. आम्ही पवार साहेबचा आदेश आलं आम्ही रक्ताचं रान करीन आणि ते सगळ्याला गान करीन हे पवार साहेबच्या आदेशानंतर आम्ही काय करील हे सगळ्याला दाखवील आम्हाला काय. या ठिकाणी पाहिलं की फक्त पवार साहेबांचा आदेश बाकी आहे. आदेशानंतर आम्ही प्रत्येक गोष्ट जे ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. ते काय सांगाल एकीकडे गद्दारी झाल्याचं बोललं जात आहे आणि दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची बैठक पार पडते. गद्दारी तर झालेलीच आहे पण आम्ही सगळेजण पवारसाहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. जोपर्यंत पवारसाहेब आहे त्यांनी महिलांसाठी 50% आरक्षण दिलं. महिलांना फार मोठ्या मोठ्या पदावर त्यांनी बसवलं. आम्ही ते कधीच विसरू शकणार नाही. परत त्यांनी औरंगाबादला बाबासाहेब विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं हे आमच्यासाठी फार मोठं योगदान आहे त्यांचं. म्हणून आम्ही त्यांच्याशी गद्दारी करत नाही. ज्यांनी पवारसाहेबांनी ज्यांना मोठे केलं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला तेच लोक त्यांना गद्दार होऊन चालले गेले. पण आजच्या बैठकीमध्ये जे निर्णय होते त्याला तुमचा पाठिंबा असेल? हो पवारसाहेबांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. तुम्ही या ठिकाणी पाहिलं की आजचा वायबी चव्हाण येथे बैठक होते आणि या बैठकीमध्ये जे निर्णय होत असतील ते आम्हाला मान्य असेल. तसंच आगामी काळामध्ये शरद पवार जसे सांगतील त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करू. आपण पाहू शकतो की अनेक ज्या महिला कार्यकर्त्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडत आहे. हो या ठिकाणी आम्ही आज आदरणीय नेते आमचे शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी भरभक्कमपणे या ठिकाणी उभा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून आम्ही महिला आलेलो आहे. जरी भाजप सरकारने इन्कम टॅक्स ईडी आणि सीआयडी यासारख्या तंत्राची भीती दाखवून आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडलेली आहे तरी पण आम्ही सर्वजण नव्याने सुरुवात करण्यासाठी आमचे नेते सह्याद्री पर्वतासारखे उभे आहेत. त्यांच्या पाठीशी पूर्ण कार्यकर्ते उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली या सगळ्याला भाजपचा दोषी दर्शवला.